नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी BA फर्स्ट इयरच्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 2 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेऊन आपल्यासमोर आलो आहे। तुम्ही जर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर या विषयाचा पेपर सोडवताना तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, म्हणून तुम्ही स्किप न करता हा सर्व व्हिडिओ पाहावा, हे सर्व प्रश्नोत्तरे पहावे। चला तर मग सुरू करूया हिस्ट्री पेपर नंबर 2, हिस्ट्री ऑफ द मॉडर्न महाराष्ट्र या पेपरचे हे 60 संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न। पहिला प्रश्न आहे, मराठा राज्याचा शेवट कधी झाला? पर्याय आहेत 1802, 1818, 1947 आणि 1857। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1818। 1818 शेवटचे इंग्रज आणि मराठा युद्ध झाले आणि या शेवटचा इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठा राज्याचा पराभव झाला आणि मराठा राज्याचा शेवट या युद्धानंतर झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, मुंबई इलाक्याचा पहिला गव्हर्नर कोण होता? पर्याय आहेत सर जॉन माल्कम, सर थॉमस सिडने, सर जॉन रॉमर, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन। हा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन 1820 ते 1829 या कालखंडामध्ये मुंबई इलाक्याचा पहिला गव्हर्नर होता आणि त्यानंतर सर जॉन माल्कम हा मुंबई इलाक्याचा दुसरा गव्हर्नर होता। प्रश्न असाही येऊ शकतो की मुंबई इलाक्याचा दुसरा गव्हर्नर कोण, तर त्याचं उत्तर सर जॉन माल्कम आहे, तर पहिला गव्हर्नर हा एल्फिस्टन होता। पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मराठ्यांची सत्ता कोणाकडून हस्तगत केली? पर्याय आहेत शिवाजी महाराज, राजाराम, दुसरा बाजीराव, पहिला बाजीराव। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दुसरा बाजीराव। कारण जेव्हा 1818 इंग्रजांनी मराठा राज्य जिंकून घेतले आणि या राज्याचा शेवट केला तेव्हा या पेशवेपदावर दुसरा बाजीराव होता आणि त्याचाच संघर्ष हा इंग्रजांसोबत झाला आणि या दुसऱ्या बाजीरावाकडूनच इंग्रजांनी मराठ्यांची सत्ता हस्तगत केली। पुढचा प्रश्न आहे, जमीन महसुलाची रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? पर्याय आहेत लॉर्ड कॉर्नवॉलिस, स्टुअर्ट एल्फिस्टन, लॉर्ड हेस्टिंग आणि थॉमस मनरो। आणि याचे उत्तर आहे थॉमस मनरो। थॉमस मनरो या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1822 ही जमीन महसुलाची रयतवारी पद्धत सुरू केली। पुढचा प्रश्न आहे, जमीन महसुलाची रयतवारी पद्धत -- या प्रांतामध्ये सुरू झाली? पर्याय आहेत मुंबई व मद्रास, भोपाळ व उज्जैन, इंदोर व उज्जैन, कलकत्ता व हुगळी। आणि याचे उत्तर आहे मुंबई व मद्रास। मुंबई व मद्रास याच प्रांतामध्ये थॉमस मनरोने ही रयतवारी पद्धत सुरू केली होती। पुढचा प्रश्न आहे, रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचे मालक कोण होते? पर्याय आहेत जमीनदार, इंग्रज, शेतकरी, सावकार। आणि याचं अचूक उत्तर आहे शेतकरी। म्हणजे ही पद्धतच शेतकरी वर्गाला अनुकूल अशी होती आणि या पद्धतीमध्ये कोणताही मध्यस्थ वर्ग नव्हता, तर ब्रिटिश हे जमीन महसुलासाठी थेट शेतकऱ्याशी संपर्क साधू शकत होते आणि त्यामुळे शेतकरी हाच या पद्धतीमध्ये जमिनीचा मालक होता। पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी याची स्थापना 1816 कोठे झाली? पर्याय आहेत पुणे, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास। आणि याचे उत्तर आहे मुंबई। 1816 मुंबईलाच बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली। पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स वुडचा खलिता कधी प्रसिद्ध झाला? पर्याय आहेत 1882, 1757, 1854 आणि 1857। आणि याचे अचूक उत्तर आहे
1854. सर चार्ल्स वूड याने 1854 मध्ये हा शिक्षण विषयक खलिता त्याने प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स वूड खलित्याची अंमलबजावणीबाबत डॅश ही समिती नेमण्यात आली होती. पर्याय आहेत सप्रू कमिशन, हंटर कमिशन, बटलर कमिशन आणि कॅबिनेट कमिशन. आणि याचे उत्तर आहे हंटर कमिशन. म्हणजे चार्ल्स वूड या खलित्याची अंमलबजावणी ही किती प्रमाणात झाली आहे यासाठी ही हंटर कमिशन नेमण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, 1857 साली खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली. पर्याय आहेत मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, केरळ विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठ. आणि याचे अचूक उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील जे मुंबई विद्यापीठ आहे त्याची स्थापना ही 1857 साली झालेली आहे. म्हणजेच मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातले सर्वात जुने विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न आहे, टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कधी सुरू झाले. पर्याय आहेत 1832, 1839, 1775, 1905. आणि याचे अचूक उत्तर आहे 1839. पुढचा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी डॅश हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. पर्याय आहेत प्रभाकर, दीनबंधू, इंदुप्रकाश आणि दर्पण. आणि याचे योग्य उत्तर आहे दर्पण. मित्र हो, बाळशास्त्री जांभेकर यांना मराठा वृत्तपत्राचा जनक मानले जाते. त्यांनी मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र चालू केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र कधी सुरू केले. पर्याय आहेत 1834, 1832, 1850 आणि 1845. आणि याचे योग्य उत्तर आहे 1832. 1832 मध्ये 6 जानेवारी 1832 रोजी जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक दिग्दर्शन 1840 साली कोणी सुरू केले. भाऊ दाजी लाड, पंडित विद्यासागर, बाळशास्त्री जांभेकर, कृष्णराव चिपळूणकर. आणि याचे अचूक उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. म्हणजेच बाळशास्त्री जांभेकरांनीच मराठीतले पहिले वृत्तपत्र चालू केले दर्पण. त्याचप्रमाणे मराठीतील पहिले साप्ताहिक जे दिग्दर्शन नावाने होतं ते सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनीच सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून डॅश यांना ओळखले जाते. महात्मा फुले, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर आणि गटेनबर्ग. आणि याचे योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. कारण साहजिकच त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले, पहिले साप्ताहिक सुरू केले. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांनाच मराठी वृत्तपत्राचे जनक मानले जाते. पुढचा प्रश्न आहे, समाज सुधारणाविषयक विचार मांडण्यासाठी शतपत्रे कोणी लिहिली. पर्याय आहेत गोपाळ आगरकर, लोकहितवादी, भाऊ दाजी लाड आणि न्यायमूर्ती रानडे. आणि याचे अचूक उत्तर आहे लोकहितवादी. शतपत्रासाठी लोकहितवादी हे ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादींनी शतपत्रे डॅश या वर्तमानपत्रातून प्रकाशित केली. पर्याय आहेत दर्पण, ज्ञानोदय, दीनबंधू, प्रभाकर. आणि याचे योग्य उत्तर आहे प्रभाकर. प्रभाकर या वर्तमानपत्रातूनच लोकहितवादींनी आपली शतपत्रे प्रकाशित केली. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादींचे संपूर्ण नाव काय. पर्याय आहेत गोपाळ हरी आगरकर, गोपाळ हरी देशमुख, भाऊ दाजी लाड आणि वसंत चिपळूणकर. आणि याचे योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. हा प्रश्न बऱ्याच वेळेस येऊन गेलेला आहे. प्रश्न असा येऊ शकतो, गोपाळ हरी देशमुख कोणाला म्हणतात. त्याचं उत्तर आहे लोकहितवादी, किंवा लोकहितवादी यांचे संपूर्ण नाव काय असाही प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख.
पुढचा प्रश्न आहे, 1888 साली सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय आहेत भाऊ महाजन, गोग आगरकर, कृष्णराव भालेराव आणि विष्णू शास्त्री पंडित। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे गोग आगरकर। आगरकरांनीच 1888 साली सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। आता याविषयी प्रश्न असा येऊ शकतो, सुधारक हे वृत्तपत्र कधी सुरू झाले? तर ते 1888 साली आहे। कोणी सुरू केले? ते आगरकरांनी। किंवा आगरकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर त्याचं उत्तर सुधारक। कसाही प्रश्न येऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे, अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय आहेत नारायण शेषाद्री, बाबा पद्मनजी, पंडिता रमाबाई, लोकमान्य टिळक। आणि याचे उत्तर आहे बाबा पद्मनजी। पुढचा प्रश्न आहे, बाबा पद्मनजी यांनी मराठीतील पहिली डॅश डॅश ही कादंबरी लिहिली? पर्याय आहेत शुभंकर, यमुना पर्यटन, गंगा पर्यटन, स्त्री पुरुष तुलना। आणि याचे उत्तर आहे यमुना पर्यटन। मित्रहो, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे आणि ती बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, यमुना पर्यटन कादंबरीमध्ये डॅश डॅशचे दुःख मांडलेले आहे? पर्याय आहेत सती, जात, अस्पृश्य आणि विधवा। आणि याचे उत्तर आहे विधवा। विधवांचे दुःख आणि प्रश्न या कादंबरीमध्ये प्रकर्षाने मांडलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर डॅश डॅश साली सुरू झाली? याचे पर्याय आहेत 1853, 1855, 1854, 1857। आणि याचं उत्तर आहे 1853। भारतातली पहिली रेल्वे ही 1853 साली धावली आणि रेल्वे मार्ग होता मुंबई ते ठाणे। म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या मार्गावर भारतातली पहिली रेल्वे सुरू झाली? मुंबई ते ठाणे। कधी सुरू झाली? 1853। पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? पर्याय आहेत हंटर, मेकॉले, कर्झन आणि डफरिन। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मेकॉले। मेकॉले यांनी भारतामध्ये सर्वप्रथम इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढेही येऊ शकतो। पर्याय आहेत लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि वरीलपैकी सर्व। आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। या तिघांच्या प्रयत्नातून पुणे या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली। पुढचा प्रश्न आहे, राईज ऑफ द मराठा पॉवर म्हणजेच मराठा सत्तेचा उदय असा त्याचा मराठी अर्थ होतो, हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचे लेखक कोण? पर्याय आहेत महात्मा फुले, लोकहितवादी, म. गो. रानडे आणि धनंजय कीर। आणि याचे उत्तर आहे म. गो. रानडे। महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? पर्याय आहेत महात्मा फुले, म. गो. रानडे, लोकमान्य टिळक आणि कृष्णराव भालेराव। आणि याचं योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे। पुढचा प्रश्न आहे, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? डॉक्टर आंबेडकर, गोग आगरकर, गोपाळ देशमुख आणि महात्मा फुले। आणि याचे उत्तरही आहे गोग आगरकर, हा ग्रंथ त्यांचाच आहे। पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये 1882 साली डॅश डॅश संस्था स्थापन केली? पर्याय आहेत आर्य समाज, सत्यशोधक समाज, आर्य महिला समाज, प्रार्थना समाज। आणि याचं योग्य उत्तर आहे आर्य महिला समाज। 1882 पुण्यामध्ये त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली, पंडिता रमाबाई।
पुढचा प्रश्न आहे, 1889 साली मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना या डॅश यांनी केली. पर्याय आहे रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई. आणि याचे उत्तर आहे पंडिता रमाबाई. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, हा येऊन गेलेला आहे आणि पुढेही येऊ शकतो. पंडित रमाबाई यांनी 1889ला मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, पंडित रमाबाई यांनी डॅश हे पुस्तक लिहिले. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, येऊन गेलेला आहे. त्याचे पर्याय आहेत द हायकास्ट हिंदू वुमन, स्त्री पुरुष तुलना, मराठा सत्तेचा उदय आणि काव्य फुले. आणि याचे योग्य उत्तर आहे द हायकास्ट हिंदू वुमन. पंडित रमाबाईंचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि याविषयी प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढेही येऊ शकतो. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. मराठा सत्तेचा उदय हा रानड्यांचा ग्रंथ आहे. तर काव्य फुले हा सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला काव्यग्रंथ आहे. पुढचा प्रश्न आहे, रामोशी लोकांच्या मदतीने महाराष्ट्रात डॅश यांनी इंग्रजाविरोधामध्ये उठाव केला. पर्याय आहेत वासुदेव बळवंत फडके, रंगो बापूजी गुप्ते, तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई. आणि याचे उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. तत्काळामध्ये या रामोशी लोकांना हाताशी धरून ब्रिटिशांविरोधामध्ये मोठा उठाव यांनी घडवून आणला. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांना डॅश येथे अटक करण्यात आली. पर्याय आहे गाणगापूर, पेठ, वाई आणि औरंगाबाद. आणि याचे योग्य उत्तर आहे गाणगापूर. म्हणजे ब्रिटिशांविरोधामध्ये उठाव केल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना गाणगापूर या ठिकाणी पकडले आणि त्यांना पुढे एडनच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आले आणि त्याच एडनच्या तुरुंगामध्येच त्यांचं निधन झालं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते. पर्याय आहेत भगतसिंग, सुखदेव, चाफेकर बंधू आणि वासुदेव बळवंत फडके. आणि याचे योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांनाच ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर सेठ यांनी 1852 साली कोणती संघटना स्थापन केली. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहे बॉम्बे नेटिव असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, रॉयल एशियाटिक सोसायटी, ईस्ट इंडिया असोसिएशन. आणि याचे योग्य उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. प्रश्न उलटाही येऊ शकतो, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली. उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ, किंवा जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी केली, ती केली 1852 सव्वीस ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही झालेली आहे आणि ती जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोणाला म्हटले जाते. पर्याय आहेत जगन्नाथ शंकर सेठ, भाऊ दाजीलाड, लोकहितवादी गणेश वासुदेव जोशी. आणि पर्याय आहे उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. प्रश्न हा येऊन गेलेला आहे आणि येऊ शकतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, ग वा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, या ग वा जोशी यांनी 1870 पुणे येथे डॅशची स्थापना केली. पर्याय आहे बॉम्बे असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, प्रार्थना समाज आणि भारत कृषक समाज. आणि याचं योग्य उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा. म्हणजेच या सार्वजनिक काकांनी म्हणजेच गवा जोशींनी पुण्याला सार्वजनिक सभेची स्थापना 1870 केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना डॅशमध्ये झाली. पर्याय आहेत 1885, 1880, 1884 आणि 1886. आणि याचं योग्य उत्तर आहे 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यालाच राष्ट्रीय सभा असंही म्हटलं जातं. आणि आजचा जो आपला भारतातला काँग्रेस पक्ष आहे तो पक्ष म्हणजेच ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे.
त्याची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली? पर्याय आहे पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि मद्रास, आणि याचं उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी या राष्ट्रसभेची किंवा राष्ट्रीय सभेची किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. कसाही प्रश्न येऊ शकतो, राष्ट्रसभा म्हणू शकतात, राष्ट्रीय सभा म्हणू शकतात किंवा राष्ट्रीय काँग्रेस म्हणू शकतात, तर त्याच कसंही आलं तर उत्तर मुंबई आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, सतीशचंद्र, यौमेशचंद्र बॅनर्जी आणि गोपाळ कृष्ण गोखले, आणि याचं उत्तर आहे यौमेशचंद्र बॅनर्जी. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरले होते आणि त्याचे अध्यक्ष यौमेशचंद्र बॅनर्जी हे होते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते? पर्याय आहेत 50, 152, 72 आणि 420, आणि याचे उत्तर आहे 72. म्हणजेच या मुंबईच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी हे या अधिवेशनाला उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पितामह कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले, लॉर्ड डफरिन, फिरोजशाह मेहता आणि उमेशचंद्र बॅनर्जी, आणि याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड डफरिन. याचं कारण असं आहे, लॉर्ड डफरिन म्हणजे ज्या 1885 या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा लॉर्ड डफरिन हे भारताचे गव्हर्नर जनरल होते आणि त्यांच्याच पुढाकाराने ॲलन ह्यूम यांनी या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे हे लॉर्ड डफरिन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पितामह म्हटले जातात. पुढचा प्रश्न आहे, 1905 पुणे येथे भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि गोपाळकृष्ण गोखले, आणि याचं योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्याला 1905 भारत सेवक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली? पर्याय आहे विद्यासागर, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू आणि आगरकर, आणि याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. ही दोन्ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनीच चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 1893 लोकमान्य टिळकांनी डॅडेस हा उत्सव सुरू केला? पर्याय आहे दुर्गा उत्सव, शिवजयंती उत्सव, गणेश उत्सव आणि कालीमाता उत्सव, आणि याचं योग्य उत्तर आहे गणेश उत्सव. लोकमान्य टिळकांनी प्रामुख्याने दोन उत्सव सुरू केले, एक आहे गणेश उत्सव, दुसरा आहे शिवजयंती उत्सव. मात्र 1893 त्यांनी गणेश उत्सव सुरू केला तर 1894 त्यांनी शिवजयंती उत्सव हा सुरू केलेला आहे, म्हणजे वर्षाचा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, विदा सावरकर आणि लोकमान्य टिळक, आणि याचे उत्तर आहे लोकमान्य टिळक. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो तुम्ही लक्षात ठेवावा. पुढचा प्रश्न आहे, संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, वल्लभभाई पटेल आणि लोकहितवादी, आणि याचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी. ब्रिटिशांनी भारताचं जे शोषण केलं आणि आर्थिक संपत्ती लुटून ही इंग्लंडला नेली त्याविषयीचा हा आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत होता जो दादाभाईंनी मांडलेला होता. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या भारतीय शिक्षिका कोण? पर्याय आहे पंडित रमाबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे आणि आनंदीबाई जोशी, आणि याचे योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले. 1848 महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये सुरू केली आणि याच ठिकाणी सावित्रीबाई यांनी शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केलेलं आहे,
आणि त्यामुळे त्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका ठरतात. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजाविरोधात उठाव केल्याने 1832 साली रामोशी जमातीतील डॅडॅश यांना फाशी देण्यात आली. पर्याय आहेत मंगल पांडे, वासुदेव फडके, उमाजी नाईक आणि भगतसिंग. आणि याचे उत्तर आहे उमाजी नाईक. उमाजी नाईक हे सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी ब्रिटिशांविरोधामध्ये मोठा उठाव रामोशी लोकांना घेऊन केलेला होता, मात्र दुर्दैवाने त्यांना पकडण्यात येऊन त्यांना फाशी देण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात बलुतेदारांची संख्या किती आहे? पर्याय आहेत 18, 20, 20 आणि 12. आणि याचं योग्य उत्तर आहे 12. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार अशी त्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या साली विधवा पुनर्विवाहास मान्यता मिळाली? आणि पर्याय आहेत 1856, 1858, 1848 आणि 1813. आणि याचे योग्य उत्तर आहे 1856. म्हणजेच लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल असताना हा 1856 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा भारतामध्ये पारित झाला आणि त्याला मान्यता मिळाली. पुढचा प्रश्न आहे, 1821 पुणे येथे कोणत्या कॉलेजची स्थापना झाली? पर्याय आहेत मराठी कॉलेज, संस्कृत कॉलेज, हिंदी कॉलेज, इंग्रजी कॉलेज. आणि याचे योग्य उत्तर आहे संस्कृत कॉलेज. पुढचा प्रश्न आहे, 1873 पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले आणि पांडुरंग तर्खडकर. आणि याचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाज याची स्थापना केलेली आहे. प्रश्न कसा येऊ शकतो, कोणी स्थापना केली, कधी केली, कोणत्या समाजाची केली आणि कोठे केली? तर या चारही प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी समाविष्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही? पर्याय आहेत शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न आणि एकेश्वर निष्ठाची कैफियत. आणि याचे योग्य उत्तर आहे एकेश्वर निष्ठाची कैफियत. म्हणजेच शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब आणि तृतीय रत्न हे तिन्ही पुस्तकं महात्मा फुले यांनी लिहिलेली आहेत. तर एकेश्वर निष्ठाची कैफियत हा ग्रंथ हा महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ हा अमेरिकेतील कृष्णवर्णी यांना समर्पित आहे? आणि त्याचे पर्याय आहेत गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, इशारा आणि सत्सार. आणि याचे योग्य उत्तर आहे गुलामगिरी. म्हणजेच गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतले जे कृष्णवर्गीय लोक आहेत त्यांना महात्मा फुलेंनी समर्पित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ हा त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1891 प्रकाशित झाला? आणि याचे योग्य उत्तर आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी. आणि याचे योग्य उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? पर्याय आहे इंग्रजांनी, सावित्रीबाई फुले यांनी, लोकांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी. आणि याचे योग्य उत्तर आहे लोकांनी. म्हणजेच लोकांनी महात्मा फुलेंनी जीवनभर जे सामाजिक कार्य केलं त्या प्रित्यर्थ 1888 मुंबई येथे मोठी सभा भरून त्या सभेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, इष्ट असेल तेच बोलेल आणि साध्य असेल तेच करेल, हे उद्गार कोणाचे? पर्याय आहे मगो रानडे, महात्मा फुले, गोपाळ हरिदेशमुख, गो ग आगरकर. आणि याचे योग्य उत्तर आहे गो ग आगरकर. गो ग आगरकर हे त्या काळातले एकदम परखड असे समाजसुधारक होते. आणि
त्यामुळे ते इष्ट असेल तेच बोले आणि साध्य असेल तेच करेल असे परखड विचार त्यांनीच मांडलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्लेग कमिशनर रँडची हत्या कोणी केली? पर्याय आहेत अनंत कानेरे, खुदिराम बोस, वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू. आणि याचं योग्य उत्तर आहे चाफेकर बंधू. 1897 पुण्यामध्ये जी प्लेगची साथ पसरली होती त्या साथीचं नियंत्रण करण्यासाठी पुण्याला कमिशनर रँडची नियुक्ती झाली. मात्र त्याच्या अतिरेकामुळे चाफेकर बंधूंनी 1897 त्याची हत्या केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सातारा संस्थान हे 1848 ब्रिटिश साम्राज्यात कोणी विलीन केले? पर्याय आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रीडिंग, लॉर्ड रिपन. आणि याचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. हा डलहौसी तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याने आपल्या खालसा धोरणाद्वारे महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केली. त्यातच 1848 सातारा हे संस्थान त्याने ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केलं. आणि त्यामुळे प्रश्न कसा येऊ शकतो, सातारा संस्थान ब्रिटिश साम्राज्यात कधी विलीन झालं? त्याचं उत्तर आहे 1848. कोणी केलं? लॉर्ड डलहौसीने. कोणतं संस्थान केलं? सातारा संस्थान. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, 1857 या उठावात सातारा संस्थानामध्ये नेतृत्व कोणी केले? त्याचं पर्याय आहेत प्रतापराव गुप्ते, रंगो बापूजी गुप्ते, चिमासाहेब आणि यापैकी नाही. आणि याचे योग्य उत्तर आहे रंगो बापूजी गुप्ते. म्हणजेच हे जे संस्थान आहे हे ब्रिटिशांकडून परत घेण्यासाठी तेव्हाचे जे छत्रपती आहे प्रतापराव यांचे वकील हे रंगो बापूजी गुप्ते होते. आणि त्यांनी तेव्हा खूप प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात त्यांना यश प्राप्त झाले नाही. म्हणून त्या काळात जो 1857 उठाव झाला त्या उठावामध्ये सातारा संस्थानाने सहभाग घेतला आणि त्यात रंगो बापूजी गुप्तेंनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं. मित्रो या ठिकाणी हे 60 ते 61 प्रश्न जवळपास संपलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केले असेल त्यांनी माझे हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आणि येणाऱ्या काळामध्ये जसे BA फर्स्ट इयरचे दोन्ही पेपरचे मी प्रश्न बनवले त्याचप्रमाणे BA सेकंड इयर आणि BA थर्ड इयर या दोन्ही वर्षाच्या पेपरचे संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्नाचे व्हिडिओ मी येणाऱ्या काळामध्ये घेऊन येणार आहे. तर आजच्यापुरते एवढंच. धन्यवाद.